48 जगहों पर भारतीय जनता पार्टी के चिन्ह के ऊपर ही लड़ा जाएगा। फिलहाल स्थानीय पक्षों को हटाने का काम भाजपा कर रही है। शिंदे गुट का अस्तित्व आखिरी समय तक रहेगा या नहीं ये पता नहीं, लेकिन फिलहाल इलेक्शन होने में एक साल का समय है। ऐसी बातें पत्रकारों से पूछे गए सवालों पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल ने व्यक्त किए है। 48 जागा आता भारतीय जनता पक्ष शिवसेना गटाला सोडायला तयार दिसते आहे, पण मला खात्री आहे की अजून एक वर्ष निवडणुकीला आहे। 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील। शिंदे गटाचं नामनिशानही राहणार नाही आणि एकटा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भारतीय जनता पक्षच असेल। शिंदे गट हा तोपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही। शिवसेना भारतीय जनता पक्षाला कुठलाही स्थानिक पक्ष, स्थानिक राज्यस्तरावरचा पक्ष चा त्याचं अस्तित्व हे त्यांना असं वाटतं की आपली मतं खाणार आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम या अव्याहतपणाने भारतातल्या प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाने केले। त्यांचा मित्र असो अथवा शत्रू असो, त्यांना फोडणे, त्यांच्यात वेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोरम करून त्यांच्या मागं जाणारी मतं आपल्याकडे वळवणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो। आता शेवटी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। शिंदे गट हा शेवटपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार की नाही हा एक प्रश्न आहेच लोकांच्या मनात, पण समजा यदाकदाचित राहिलं तरी भारतीय जनता पक्ष शेवटी सर्वे करतो आणि या 48 जागांपैकी एकनाथ शिंदेनं सांगतील तुमच्या 5-7 जागा निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो, अशी देखील शेवटच्या क्षणी परिस्थिती निर्माण होईल। म्हणजे अजून वर्ष सव्वा वर्ष निवडणुकीला आहे तर 48 जागांवर शिंदे गट आला आहे, म्हणजे निवडणुकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या वतीनं किंवा शिंदे गटांच्या वतीनं त्यांचा जो काही पक्ष असेल एक 5-7 जागा मिळतील, बाकीच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या पाहिजेत असं ऐनवेळी शिंदेंना सांगितलं जाईल।